व्यावसायिक वादातून पुणे विद्यापीठ चौकात शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास युवकावर भरदिवसा गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे. व्यावसायिक वादातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले. समीर यनपुरे वय 26 राहणार मेंदळे गॅरेज असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याच्यावर शुक्राचार्य मदाळेने गोळीबार केला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज सकाळी पुणे युनिव्हर्सिटी चौकामध्ये एक फायरिंगचा इन्सिडंट झालेला होता, ज्याच्यामध्ये एका इसमावर मोटरसायकलवर येऊन कोणतरी गोळ्या झाडल्या अशी इन्फॉर्मेशन होती. त्याच्यानंतर पुणे शहरकडून जेव्हा आम्हाला ही बातमी कळली तेव्हा आम्ही देखील पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये नाकाबंदी सुरू केली होती. या नाकाबंदी दरम्यान हिंजवडी पोलीस स्टेशनने देखील बावधन चौकामध्ये नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीच्या दरम्यानच त्यांना एक संशयित इसम आढळला आणि त्याच्याकडे चौकशी करता विचारपूस करता त्याच्या अंगझरतीमध्ये आम्हाला एक हत्यार सापडलं. पंचनामा केलेला आहे आणि त्याला ते निष्पन्न झालेलं आहे की हा तोच आरोपी आहे ज्याने सकाळी पुणे युनिव्हर्सिटी चौकामध्ये गोळीबार केला होता. कशासाठी नेमका हा गोळीबार केला होता, काय नेमका? चौकशी चालू आहे आणि त्याचा अधिक तपास होईलच. त्याच्याकडून आम्ही एक हा गावठी कट्टा, एक रिकामी पोळी आणि त्याचा मोबाईल आणि काही पैसे जप्त केलेले आहेत. आणि हा गुन्हा मूळ चतुश्रंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला असल्यामुळे अधिक तपासासाठी आम्ही हा गुन्हा हे सर्व त्यांच्याकडे वर्ग करत आहोत. हद्दीचा पण काहीतरी वाद झाल्याचं कळतंय, ते काय घडलं? नाही, त्याचा काही वाद नाही आहे. त्यांच्याकडे जरी तपास गुन्हा घडला असला तरी देखील आम्ही पकडला आणि चौकशी करून ताब्यात घेतलं आणि आता ते सर्व साहित्य आणि आरोपी आम्ही त्यांच्याकडे वर्ग करतो. सुपारीचं वगैरे काही असा प्रकार असल्याचं? अधिक तपास सुरू आहे, पुढच्या तपासाबाबत जास्त डिटेल्स देता येतात.